महाराष्ट्राची हास्य जत्रा बघणाऱ्यांसाठी एक काळजाचा ठोका चुकवणारी बातमी समोर आली आहे. फिल्टर पाण्याचा बच्चन अर्थात गौरव मोरे यांनी हास्य जत्रेला रामराम ठोकला आहे. एक सोशल मीडिया पोस्ट करत त्याने याबाबतची माहिती दिली आहे. नेमकं गौरव मोरे यानं आपल्या पोस्टमध्ये काय म्हटलंय तेच आता या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. आय एम गौरव मोरे 20 या इन्स्टा आय डी वरून गौरवने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने आपण हास्य जत्रा सोडत असल्याचं जाहीर केलं. त्याच्या या पोस्टने हास्य जत्रेच्या चाहत्यांना धक्काच बसलाय. आपल्या पोस्टमध्ये गौरव मोरेनं लिहिलंय, रसिक प्रेक्षक, आपण ह्या साध्या मुलाला खूप प्रेम दिलं, नाव दिलं, सन्मान दिलात, त्याबद्दल मी आणि माझा परिवार आपले कायम ऋणी आहोत. मला सांगताना खूप वाईट वाटतंय की मी गौरव मोरे आपल्या लाडक्या मालिकेतून म्हणजेच महाराष्ट्राची हास्य जत्रामधून आपला निरोप घेतोय. माझ्या कामातून कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी त्या सगळ्यांची मनापासून माफी मागतो. महाराष्ट्राची हास्य जत्रा सोडून अगदीच काही दिवस झाले आणि नवा शो घेऊन तुमच्या भेटीला आलो. माध्यम सारखं राहिलं आणि तुमचं प्रेम देखील. असं म्हणतात ना, नव्या प्रवासाची गोष्ट और असते आणि म्हणूनच नव्या प्रवासात नव्या शोसाठी तुमचा खंबीर पाठिंबा कायम असावा. नवा प्रवास सुरू झाला आणि यातून देखील तुमच्यासारख्या रसिक प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन करणार आहे, म्हणून तुमचा आशीर्वाद आणि शुभेच्छा प्रेम असंच राहू दे. आधी ओमकार भोजने, मग विशाखा सुभेदार आणि आता गौरव मोरे. उमद्या विनोदी कलाकारांनी हास्यजत्रा सोडल्यामुळे चाहते काहीसे नाराज होणार हे तर नक्कीच, पण असं नेमकं गौरव मोरेनं का केलं असावं याचं कारणही त्याने स्पष्ट केलं आहे. नव्या शोमध्ये गौरव मोरेला बघण्यासाठी प्रेक्षक तितकेच उत्सुक असणार का? गौरवला हास्यजत्रेनंतर नव्या शोमध्येही नवा रोल काय मिळणार हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. पण गौरवने हास्यजत्रा सोडण्याचा घेतलेला निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.